या दिवाळीमध्ये तुम्हाला तुमचा चेहरा अगदी ग्लोईंग आणि तजेलदार दिसायला हवा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज मी तुमच्यासोबत अगदी झटपट घरच्या घरी होणारं फेशियल शेअर करणार आहे. सो येस, लेट्स गेट राईट इन टू द व्हिडिओ. सो फेशियल करायला सुरुवात करूया. फेशियलची सर्वात पहिली स्टेप आहे क्लेन्झिंग, आणि क्लेन्झिंग करण्यासाठी तुम्हाला तुमचा रेग्युलर फेसवॉश वापरून तुमचा चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या फेशियलमध्ये जे दोन मेन इन्ग्रेडियंट्स वापरले जाणार आहेत ते आहे बटाटा आणि टोमॅटो. सो हे दोन इन्ग्रेडियंट्स या फेशियलचे हिरो असणार आहेत. सो तुम्हाला दोन टोमॅटो घ्यायचे आहेत आणि दोन बटाटे घ्यायचे आहेत, आणि त्याला तुम्हाला ग्रेट करून घ्यायचं आहे. ग्रेट करून झाल्यावरती थोडासा त्यातून ज्यूस तुम्हाला बाजूला काढून घ्यायचा आहे. सो येस, आणि हेच जे ग्रेट केलेले जे टोमॅटो आणि बटाटे आहेत आणि त्याचा जो ज्यूस आहे तो आपण पुढे संपूर्ण फेशियलमध्ये वापरणार आहोत. क्लेन्झिंग नंतर स्टेप टू आहे स्क्रब. स्क्रबसाठी तुम्हाला ग्रेट केलेला बटाटा आणि टोमॅटो घ्यायचा आहे, थोडं थोडं घ्यायचं आहे पोर्शन त्याचं. त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक चमचा तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे, अँड दॅट्स इट. तुमचं स्क्रब तयार झालं आहे. आता हे स्क्रब जर जास्त जाड असेल तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही गुलाब पाणी वापरून त्याची पेस्ट करू शकता, त्याला थोडंसं पातळ करू शकता, म्हणजे ते इझिली अप्लाय होईल. आता बटाट्यामध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमच्या स्किनचं इन्स्टंटली टॅन रिमूव्ह होतं, स्किन ब्राईट आणि ग्लोईंग होते. टोमॅटोमध्ये विटॅमिन सी असतं ज्यामुळे तुमची स्किनमधलं टॅन रिमूव्ह होतं आणि तुमची स्किन हेल्दी आणि ग्लोईंग होते. सो हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स तुमच्या स्किनसाठी अमेझिंग आहेत. आता तुम्हाला व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी हलक्या हाताने तुम्हाला स्क्रब करायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसंच. याने तुमच्या स्किनचा टॅन तर रिमूव्ह होईलच, तुमच्या स्किनवरती ग्लो तर येईलच, पण त्याचसोबत तुमचे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्सचे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा निघून जातील, राईट. फक्त जर तुम्हाला पिंपल्स असतील, तुमची स्किन जर ॲक्ने प्रोन असेल ना, तर तुम्ही स्क्रब करू नका. ही स्टेप तुम्ही स्किप करा, कारण स्क्रबमुळे तुमची स्किन जास्त इरिटेट होऊ शकते. तुम्ही बघू शकता मलासुद्धा पर्सनली थोडेसे पिंपल्स आलेत काही दिवसांपूर्वी, बिकॉज मला नेहमी असं होतं की पिरियड्सच्या आधी मला पिंपल येतात, पण यावेळेस मला जास्तच प्रमाणात पिंपल आलेत आणि माझी स्किन पण इरिटेट झाली आहे त्यामुळे. बट देन माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी मला ते स्क्रब करावंच लागतं आहे. पण तुमची जर स्किन ॲक्ने प्रोन असेल किंवा तुम्हाला पिंपल्स आले असतील कोणत्याही कारणामुळे, तर तुम्ही स्क्रबची जी स्टेप आहे ती स्किप करा. सो स्क्रबनंतर थर्ड जी स्टेप आहे ती आहे स्टीमिंग. सो आपण कशी चेहऱ्याला रेग्युलरली वाफ घेतो, तशी तुम्हाला रेग्युलरली तुमच्या चेहऱ्याला वाफ घ्यायची आहे. याने तुमचे पोर्स ओपन होतील आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये जो काही गंक आहे, जी घाण आहे, ती घाण स्टीम केल्याने साफ होईल आणि तुमचे पोर्स क्लीन होतील. स्टीमिंग केल्यानंतर चौथी स्टेप आहे मसाज जेल. मसाज जेल बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा ग्लिसरीन मिक्स करायचं आहे, अँड देन लास्टला तुम्हाला यामध्ये अर्धा चमचा पोटॅटो ज्यूस आणि अर्धा चमचा टोमॅटो ज्यूस मिक्स करायचा आहे, अँड दॅट्स इट. मसाज क्रीम रेडी झाली आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हलक्या हाताने मसाज करायचा आहे. ऑलमोस्ट तुम्हाला 7 ते 8 मिनटांसाठी व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे, आणि मसाज केल्यावरती तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. मसाज क्रीम यूज केल्याने तुमच्या स्किनवरती छान हेल्दी ग्लो तर येईलच, पण त्याचसोबत तुमची स्किन टाईट होते आणि तुम्हाला लवकर सुरकुत्या येत नाहीत. आता मसाजनंतर लास्ट स्टेप आहे फेसपॅक. फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा बेसन घ्यायचा आहे, अर्धा चमचा चंदन पावडर घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला एक चमचा बटाट्याचा रस आणि एक चमचा टोमॅटोचा रस मिक्स करायचा आहे. आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना छान मिक्स करून घ्यायचं आहे, अँड दॅट्स इट. फेसपॅक रेडी आहे. आता या फेसपॅकला तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे. या फेसपॅकमुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे डेड स्किन सेल्स निघून जातात, टॅन रिमूव्ह होतं, चेहरा तजेलदार दिसतो. सो येस, हे फेसपॅक लावून तुम्हाला 15 मिनटं चेहऱ्यावरती ते तसंच ठेवायचं आहे, आणि 15 मिनटांनी तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. सो येस, अशा प्रकारे आपलं संपूर्ण फेशियल रेडी झालं आहे. सो मी सांगितल्याप्रमाणे जर हे फेशियल तुम्ही केलं ना, तर आय एम शुअर तुम्हाला इन्स्टंटली तुमच्या स्किनमध्ये भरपूर फरक जाणवेल. एक तर तुमचा टॅन रिमूव्ह होईल, तुमची जी स्किन आहे ती एकदम हेल्दी दिसायला लागेल, ग्लो करायला लागेल, आणि दिवाळीमध्ये तुमची स्किन एकदम चमकायला लागेल. म्हणजे लिटरली तुम्ही मेकअप जरी नाही केला ना जास्त, तरी नॅचरलीच तुमची स्किन खूप सुंदर, छान आणि ग्लोईंग दिसेल. आता फेशियल आपण कसं करायचं ते जाणून घेतलं आहे, पण फेशियल झाल्यावर तुम्हाला इथेच थांबायचं नाही आहे.
फेशियल झाल्यावरती तुम्हाला तुमच्या आवडीचं किंवा तुम्ही जे वापरता रेग्युलरली ते मॉइश्चरायझर लावायचं आहे. कारण तुम्ही जेव्हा फेशियल करता ते फेशियल केल्यानंतर तुमची स्किन थोडीशी काम डाऊन व्हावी, थोडीशी रिलॅक्स व्हावी त्यासाठी, आणि स्किनला मॉइश्चरायझेशन मिळावं, त्यामुळे स्किनला हायड्रेट करणं, मॉइश्चरायज करणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जर मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा यूज करू शकता. अँड दॅट्स अबाउट इट. या दिवाळीला हे घरगुती फेशियल तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आय शॅल सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन कीप वॉचिंग लोकमत सखी.